पाथर्डी शहरामधील सामाजिक कार्यकर्ते आणि प्रसिद्ध डॉक्टर अभय भंडारी यांच्या वाढदिवसानिमित्तानं अनेक मान्यवरांकडून त्यांचा सन्मान करण्यात आला. शहरामधील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अभय भंडारी हे अनेक सामाजिक कार्यामध्ये सहभागी होऊन आपलं योगदान देत असतात. त्यामुळंच त्यांचा विविध क्षेत्रामधील मित्रपरिवारांच्या वतीनं सन्मान करण्यात आला. आनंद प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर भंडारी हे काम करतायत, तर वैद्यकीय क्षेत्रामधील अनेक प्रकारचे शिबिरं गरजू रुग्णांना योग्य मदत देण्याचं काम ते सातत्यानं आजपर्यंत करतायत. डॉक्टर भंडारी यांनी खडतर परिस्थितीमध्ये पाथर्डी शहरामध्ये वैद्यकीय क्षेत्र आणि सामाजिक काम अतिशय विशिष्ट पद्धतीनं करून तळागाळामधील माणसांना वैद्यकीय सेवा योग्य पद्धतीनं दिली आहे. त्यांचा कमी कालावधीमध्ये तालुक्यात मोठा मित्रपरिवार तयार झालाय. व्यवसाय म्हणून त्यांनी वैद्यकीय सेवा केली नसून सामाजिक विचार करून ते सेवा करतायत, अशी भावना नगरसेवक बंडू पाटील बोरुडे, उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, कापड व्यावसायिक राजू गुगळे आणि परमपूज्य माधवबाबा यांनी व्यक्त करून डॉक्टर भंडारी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. डॉक्टर भंडारी हे शहरातील अतिशय मनमिळवू आणि नितांत सेवा करणारे गोरगरिबांचे कैवरू म्हणलं तरी चालत, आज ज्यांचा वाढदिवस झाला असे डॉक्टर भंडारी यांना भावी आयुष्य सुख समृद्धी व भरभराटीचं जावं हीच ईश्वरच्याने पाहिलं. आमच्या सगळ्यांचे परममित्र डॉक्टर अभय भंडारी यांचा वाढदिवस अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात या ठिकाणी मित्रांनी मिळून इथं साजरा केला. खरं म्हणजे डॉक्टरांची जी कार्यपद्धती आहे त्या पाथर्डी शहरामध्ये काम करताना अतिशय शून्यातून त्यांनी अतिशय ह्या वैद्यकीय व्यवसायामध्ये त्यांनी अतिशय तळागाळातल्या माणसांना खरं म्हणजे वैद्यकीय सेवा अतिशय योग्य पद्धतीने या शहरात दिलेली आहे आणि त्यांचा एक मोठा वर्ग त्यांचा या शहरामध्ये या तालुक्यामध्ये आहे आणि हे असंच काम करत त्यांनी सामाजिक कार्यातही त्यांचा सतत सहभाग असतो. आनंद प्रतिष्ठानच्या नावावर एक संस्था या ठिकाणी आम्ही सर्व मित्रांनी स्थापन केलेली आहे. त्या संस्थेच्या माध्यमातून अनेक शिबिरं या ठिकाणी घेतले जातात. गरजू रुग्णांना या ठिकाणी जे आवश्यक त्यांना वैद्यकीय सेवा आहे ते उपलब्ध करून दिल्या जातात आणि मला वाटतं की कमी कालावधीमध्ये आमचे मित्र अभय भंडारी यांनी या तालुक्यामध्ये अतिशय मोठा एक परिवार त्यांचा मित्रपरिवार तयार झालेला आहे. खरं म्हणजे नुसतंच व्यावसायिक दृष्टिकोनातून न पाहता त्यांनी सामाजिक विचार करून सुद्धा या आपल्या तालुक्यामध्ये अतिशय गोरगरीब जे पेशंट आहेत यांची अतिशय उत्कृष्ट अशी सेवा या ठिकाणी केलेली आहे आणि अतिशय ते कार्यरत अजूनही त्यांच्या कामामध्ये आहे. येणाऱ्या काळामध्ये असंच कार्य त्यांच्या हातून या पाथर्डी तालुक्यात या शहरामध्ये असंच घडत राहू, त्यांना दीर्घायुष्य लाभो तसे ते आहेतच आहेत आणि त्याचबरोबर त्यांचं भावी आयुष्य सुखी समृद्धीचं आणि भरभराटीत जावं अशी शुभेच्छा मी आमच्या सर्व आनंद प्रतिष्ठान मित्रमंडळाच्या वतीनं आमच्या मित्रधन परिवार यांच्या वतीनं मी त्यांना देतो. आणि डॉक्टर साहेबांचा जो काही वाढदिवसाचा कार्यक्रम सर्वांच्या उपस्थिती चांगल्या झाल्याबद्दल मला खूप आनंद आहे. तसंच त्यांची जेवढी काही हॉस्पिटलमध्ये पेशंट येतात त्या पेशंटची काळजी घेण्याची जास्त त्यांना उत्सुकता असते. पैशाचा किंवा इतर गोष्टीचा रोग त्यांचा किंवा स्वार्थ होण्यात काही नसते आणि आशीर्वाद सतत आलेले पेशंट कसेही आले पुण्या परिस्थिती आले तरी या हॉस्पिटलमधून त्यांच्या हातून झालेल्या सेवेचं फळ त्यांना आणि पेशंटला घेऊन सुखरूपणे पेशंट आपल्या घरी जातात आणि असंच त्यांच्या हातात पुढील क्षण त्यांचे पेशंटच्या करता यशदायी आणि आनंददायी जावं अशी मी शंकर महाराजांनी प्रार्थना करतो. डॉक्टर साहेबांचा जो काही वाढदिवसाचा कार्यक्रम सर्वांच्या उपस्थितीत चांगल्या झाल्याबद्दल मला खूप आनंद आहे. तसंच त्यांची जेवढी काही हॉस्पिटलमध्ये पेशंट येतात त्या पेशंटची काळजी घेण्याची जास्त त्यांना उत्सुकता असते. पैशाचा
किंवा इतर गोष्टीचा रोग त्यांचं किंवा स्वास्थ्य प्रमाणात काही नसतं सतत आलेले पेशंट कसेही आले पुण्या परिस्थिती आले तरी या हॉस्पिटलमधून त्यांच्या हातून झालेल्या सेवेच फळ त्यांना आणि पेशंटला घेऊन सुखरूपणे पेशंट आपल्या घरी जातात आणि असं त्यांच्या हातात पुढील क्षण त्यांचे पेशंटच्या करता यशोदायी आणि आनंददायी जावो अशी मी शंकर महाराजांनी प्रार्थना करतो. याप्रसंगी परमपूज्य माधवबाबा, उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, नगरसेवक नामदेव लबडे, बंडू पाटील बोरुडे, बाळूशेठ खाबिया, राजूशेठ चोरडिया, सुवर्णयुग मंडळाचे अध्यक्ष वैभव शेवाळे आदींसह मान्यवर आणि मित्रपरिवाराची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी.